शास्त्र इयत्ता सहावी आपण नागरिक शास्त्र हा भाग बघणार आहोत। पहिला जो व्हिडिओ आहे याच्या आधीचा म्हणजे नागरिक शास्त्राचा भाग, तर पहिला लेसन म्हणजे पहिलं प्रकरण आपले समाज जीवन त्याच्यात आपण घेतलं होतं। आता आपण समाजातील विविधता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। समाजातील विविधता, समाजातील विविधता या प्रकरणात आपण विविधता हीच आपली ताकद, धर्मनिरपेक्षतेचे तत्व, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग, समाजाचे नियमन, हे सगळे पॉइंट्स आपण या लेसनमध्ये कव्हर करू। भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत, है ना। म्हणजे भारतीय समाजात काय भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा या सगळ्या गोष्टी आहेत। ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे आणि या सगळ्या गोष्टी आपले काय आपली प्रॉपर्टी आहे, आपले वैभव आहे, हो ना। मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात। म्हणजे आपण आता एखाद्या शहरात राहतो तर आपण समजा महाराष््ट्रात राहत असू तर फक्त आपण महाराष्ट्रात मराठीच लोक राहतो का, तर नाही। अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक आपल्या याच्यात राहतात आणि अनेक भाषा, वेगळी भाषा, वेगळ्या धर्माचे, है ना, वेगळे कल्चर असणारे लोक आपल्या याच्यात राहतात। ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात। त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत आणि प्रत्येकांच्या काय आहे, प्रत्येकांच्या चालीरीती वेगळ्या आहे। प्रत्येकांचे धर्मात वेगळी पूजा असते, प्रत्येकांची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत, त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे। भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते। आता बघा, जरी आपली भाषा वेगळी असली, जरी आपला धर्म वेगळा असला, तरी आपण आता आपण एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल दे, तुमचंच तुमची मैत्रीण तुमच्याच कास्टची असते का, तुमच्याच जातीची किंवा तुमच्याच धर्माची असते का, नाही। पण तरी तुम्हाला ती खूप आवडते, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिला सांगाव्याशा वाटतात। तसेच तुमच्या घरचे लोक, आपल्या रिलेटिव्ज, आपल्या नातेवाईकांपेक्षा सगळ्यात पहिले मदत करायला कोणी येतात, आपल्या शेजारी येतात, हो ना। शेजार संबंध आपले चांगले असावे असं म्हणतात, तर ते शेजारी आपल्या जातीचे असतात का, आपल्या धर्माचे असतात का, तर नाही। ते पण वेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्माचे, पण तरी आपल्या देशातील विविध समूह वर्षांवर एकत्र असल्यामुळे काय आहे, त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे आणि भारतीय समाजातील एकता यातूनच आपल्याला दिसून येते। आता विविधता हीच आपली ताकद। विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय। अशा सह अस्तित्वामुळे आपल्याला सामंजस्य वाढते। त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवनपद्धतींशी आपल्याला ओळख होते। आपण एकमेकांच्या जीवनपद्धतींचा आदर करायला शिकतो। इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो। यातून समाजात एकोपा वाढतो। सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो। बघा, आता हे विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय। म्हणजे आपण समजा सगळ्यांशी मॅच व्हायला शिकलो, सगळ्यांशी त्याला आपण काय म्हणू, आपण या संपूर्ण गोष्टी आहे एकमेकांशी शेअर करायला शिकलो आणि एकमेकांच्या ज्या भावना आहे त्या समजायला शिकलो, तर काय की आपण प्रत्येक गोष्टी शिकलो असं होतं। प्रत्येक गोष्टी म्हणजे काय, तर आपल्याला ॲडजस्ट करायची सवय होईल। समजा आता तुम्ही घरात एकटेच आहात, तर एकटेच एकटा मुलगा आणि दोन मुलं ज्या घरात आहे, दोन भाऊ बहीण, दोघांमध्ये फरक असतो। काय फरक असतो, तर जे दोघं असतात त्यांना काय असते, शेअर करायची सवय असते की नाही, त्याला माहीत असतं की मला ताईला किंवा मला दादाला द्यायचं आहे, किंवा मोठी बहीण असली तिला माहिती असतं की छोटा भाऊ असला की नाही मला हिच्याशी शेअर करायचं आहे। पण एकटा मुलगा जो असला तो थोडा या गोष्टींशी दूर असतो, म्हणजे कारण तो एकटाच असतो। पण काही पेरेंट्स, काही पालक ह्या गोष्टी शिकवतात की कुठलीही वस्तू आपण शेअर केली पाहिजे। तर आपण जसं दुसऱ्यांशी जेवढा जास्त संपर्कात राहू, अनेक म्हणजे लोकांशी जितकं आपण बोलचाल ठेवू, आपण ज्याला म्हणू,
तर विविध समूहांचा बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. नंतर सामंजस्य वाढते, राहण्यामुळे काय होईल, एक तुमचे सामंजस्य वाढेल. नंतर परस्पराच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींशी ओळख होऊन त्यांच्याशी तुमचा आधार वाढतो. नंतर समाजात एकोपा वाढतो आणि नैसर्गिक व सामाजिक आपत्तीची आपण सामना करू सामाजिक आपत्तीशी आपण सामना करू शकतो. आता धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात, त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपल्याला श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. आता काय, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपली भाषिक आणि धार्मिक विविधता जपण्यासाठी संविधानाने काय केलं आहे, धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत काय आहे, एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. त्यानुसार आता हे कुठले तत्व आहे, तर आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. नंतर प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, कुठलाही व्यक्ती कुठलाही समाजात किंवा कुठलाही धर्म स्वीकारू शकतो किंवा त्याला फॉलो करू शकतो. धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. आपण कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदभाव करू शकत नाही की हा अमका आहे, तमका आहे, हा या जातीचा आहे, हा त्या धर्माचा आहे. आपण या गोष्टी करू शकत नाही. धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही आणि सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली आहे. नंतर शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्या धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. आता काही कॅटेगरीज ते हे करतात, पण असं नसतं की फक्त या धर्माचा व्यक्तीच जॉब करू शकतो. हां, कॅटेगरीजमध्ये ते वेकन्सी देतात, म्हणजे इतके या जातीचे लोकांची संख्या असली पाहिजे किंवा या जातीच्या लोकांची इतके प्लेसमेंट आहे असं ते देतात. पण कोणाला असं नसतं की या जातीचा जॉबला म्हणजे जॉब करू शकत नाही किंवा त्याला गव्हर्नमेंट जे सरकारी जॉब मिळू शकत नाही किंवा कुठले जॉब मिळू शकत नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, शिक्षणाद्वारे आपल्याला समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. नंतर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. सगळे पॉइंट्स तुम्हाला थोडक्यात सांगते की या पॉइंट्समध्ये काय आहे, तर राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. नंतर प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य असेल. राज्यसंस्थेकडून अथवा कोणाकडूनही व्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव न करता सर्वांना शिक्षण, रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातील. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याचे जतन केले जाईल व त्यांना शिक्षणाद्वारे आपला विकास करता येईल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात पाहिल्या. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग, समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजून घेऊया. सहकार्य, कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्ती व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. ठीक आहे, परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय.
आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसे समाजाचेही आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. म्हणजे आता सहकार्य म्हणजे काय, कोणतेही समाज हा परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. तर एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना मदत किंवा देवाणघेवाण करणे आवश्यक असते. नंतर सहकार्याअभावी व्यक्तीचा कुटुंबाचा व समाजाचा विकास होणार नाही, है ना. म्हणजे जसं आपण एखादं एक्झाम्पल घेऊ की एखाद्या वेळेस तुमच्या शाळेमध्ये तुमच्यापैकीच कोणी काही कुठली गोष्ट आणली नाही, तर काय तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घरी पाठवाल किंवा तिला तसंच न लिहिल्याशिवाय किंवा त्या दिवशी जे शिक्षकांनी शिकवलं आहे तुम्ही तिला मदत करणार की नाही करणार, तुम्ही तिला ती वस्तू देणार की नाही देणार, देणार. तुम्ही असं हे लहानपणापासून शिकले तर तुम्ही समाजात मोठं होऊन समाजात सहकार्य करू शकाल, हो ना. आणि ही वृत्ती तुमच्यामध्ये असेल ते घरापासून तर समाजापर्यंत असतं. म्हणजे आपण असा विचार केला की पाणी तुमच्याकडे येत आहे आणि बाजूच्याकडे नाही, तर तुम्ही एखाद्या वेळेस त्यांच्या काही प्रॉब्लेम आला, काही टेक्निकल तांत्रिक प्रॉब्लेम आला, तर तुम्ही त्यांना मदत करणार का नाही करणार, तुम्ही त्यांना पाणी देणार का नाही देणार. तर या सगळ्या जशी आपल्या गोष्टी घराशी असतात, म्हणजे घरात एखादी व्यक्ती कटू असेल, त्याचं कोणाशी पटत नसेल तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं, तसंच समाजात असे काही लोक असतील ते एकमेकांचे सहकार्य करणार नाही तर समाजावरही समजा सहकार्य आपण नाही केलं तर समाजावरही फरक पडतो आणि त्याचा विकास रखडतो, त्याचा विकास रखडे आणि दैनंदिन जे जीवन आहे ते सुरळीत राहणार नाही. म्हणजे एखाद्यानेच विचार केला की मीच पूर्ण पाणी वापरणार, दुसऱ्याला देणारच नाही, तर असं चालून होईल का? नाही होणार. चला चर्चा करू. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बघा आता किती सुंदर आहे, म्हणजे किती छान डिस्कशन होईल याच्यावर की समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलं मुलींना शिक्षणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे आणि यासाठी भासाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत त्याची माहिती मिळवायची आहे तुम्हाला. म्हणजे आपल्यापर्यंत शिक्षण खूप इझिली पोहोचतं आहे, म्हणजे आपल्याला शिकायला येतात आहे, पण आताही काही असे गाव आहे, काही दुर्बल लोक आहे ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचू शकत नाही आहे. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय करू शकाल किंवा शासनाने काय केलं आहे याची तुम्हाला माहिती मिळवायची आहे आणि या घटकांचा विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात तुम्हाला डिस्कस करायचं आहे, याची चर्चा तुम्हाला वर्गात करायची आहे. आणि ते विचार फक्त तुमच्यापर्यंत न राहू देता ते विचार तुम्हाला संपूर्ण शाळेत संपूर्ण वर्गात पोहोचवायचे आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे असं नसतं की मोठे झाल्यावरच तुम्ही हा विचार करू शकता, पण आतापासून तुम्ही जे केलेले विचार आहे ते अंमलात कधी येतील तुम्ही आतापासून विचार करा. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, कोणी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाईल, तर तुम्ही या गोष्टी तुम्ही ज्या आता फील करता आहात त्या तुम्ही करू शकाल किंवा तुम्ही एक अर्ज करून त्या गव्हर्नमेंटपर्यंत सरकारपर्यंत पोहोचू शकता. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद वाद आणि संघर्षही निर्माण होतात, है ना. म्हणजे समाजात जसं सहकार्य असते तसं काय वादही होतात, मतभेदही होतात की नाही, एखाद्याला एखादी गोष्ट पटेलच असं नाही, तो एखाद्याचे विचार तसे असतील तर दुसऱ्याचे विचार दुसरे असू शकतात. जसे आपल्या घरात असतात, एका भावाला आवडणारी गोष्ट दुसऱ्याला आवडेलच असं नसतं. व्यक्ती व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते.
दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली, आता तुम्ही त्याच्यावर तुम्ही स्टडी केलं पाहिजे, तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे की ही गोष्ट खरंच मलाच नाही पटते आहे, ही गोष्ट चुकीची आहे का बरोबर आहे, मलाच नाही पटते की आणखी काही लोकांना नाही पटत आहे, हो ना, याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही टोकाची भूमिका नाही घेतली पाहिजे, एकतर सगळ्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे, है ना. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल आणि प्रत्येक गोष्टींना तोंड म्हणजे भांडण आणि टोकापर्यंत जाणं नसतं, तर समजून घेणं असतं, संवाद साधणं असतं की नक्की प्रॉब्लेम आहे कुठे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला मग काय वाटतं या गोष्टी करणं आवश्यक असतं, हो ना. आणि काय असतं, कुठे आपल्यालाही माघार घ्यावी लागते, कुठे समोरच्यालाही माघार घ्यावी लागते. जे सोल्युशन, म्हणजे आपण काही सोल्युशन चांगलं काढू, त्यातून काही चांगलं घडणार आहे, त्या बाजूनी आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग काय होईल की तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचं निराकरण करायला आपण हळूहळू शिकू. नंतर एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार अभ्यास आत्मसात करतो, आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते, आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. ठीक आहे, करून पहा. तुम्हीही अशा अनेक तडजोडी करत असाल. खाली तुमचे काही अनुभव आहेत, त्यात आणखी काही अनुभवाची भर घाला. जसं सभागृह तुडुंब भरले आहे, जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. जसं मी काही दिलं आहे, जसं सभागृह तुडुंब भरले आहे, काय जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. म्हणजे की तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेले, सभागृह पूर्ण भरून गेलं आहे पाण्याने आणि काही भाग आहे त्याच्यावर तुम्ही बसले, तिथे पाणी नाही आहे आणि तिथे तीनच व्यक्तीची जागा आहे, पण तुम्ही चौथ्याला तिथे ॲडजस्ट करून घेतलं, हो ना. नंतर तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. म्हणजे एखादी गोष्ट आहे की आता इथे एक्झाम्पल दिलं की ताईला तुम्हाला सायकल हवी आहे, पण ताईचे फीचे पैसे भरणं आवश्यक आहे, तर तुम्हाला ते समजायला पाहिजे की तुमची सायकल आधी आवश्यक आहे की ताईची फी भरणं आवश्यक आहे. कारण ताईची फी नाही भरली तर ती एक्झाम नाही देऊ शकणार, ती परीक्षा नाही देऊ शकणार, हो ना. मग महत्त्वाचं काय हे तुम्हाला ठरवायचं आहे. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्यांशी सूर असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला. आता शेतीच्या बांधावरून शेजारचे सुरू झालेला वाद, तुम्ही कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. म्हणजे काही संवाद साधून, काही चांगल्या गोष्टी त्याच्यातून चांगल्या गोष्टीचं हे लावून, काही म्युच्युअल ज्याला आपण म्हणू की समजूतदारीने घेऊन तो वाद कोर्टात न जाता तुम्ही घरीच सॉल्व केला, संपवला, तर आणि नंतर मग तुम्ही त्याच याचे चांगले मित्र झालात. ही किती छान गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टीचा शोध तुम्ही पण घ्या आणि तुम्ही एक छोटा घरातच घडणारी घटना घेऊन तुम्ही लिहून काढा. ठीक आहे, हे तुमचं टास्क राहणार आहे. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. आता
समाजात राहत प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. प्रत्येकांचे कर्तव्य निश्चित असतात. त्या भूमिकांमुळे आपण कुटुंबातील व समाजातील अनेकांशी जोडले जातो. या भूमिकांमध्ये बदलही होत जातात. जसं आपण अनेक भूमिका पार पाडतो समाजाचे, कोणी सोशल वर्क करतं म्हणजे कोणी समाजकार्य करतं, कोणी शिक्षक असतं, कोणी वकील असतं, त्यांची त्यांची तिथी ओळख असते आणि त्या प्रोफेशनमधून त्या त्यांच्या कार्यातून पण ते जे कोणी काही वेगळं करतात है ना, वेगळी आपलं आपली ओळख करतात, त्यांचं नाव असतं. करून पहा विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची चर्चा करा. आता मागे हे दिलेलं आहे तुम्ही, ठीक आहे, मुलगा किंवा मुलगी असं त्यांनी दिलं आहे. नंतर विद्यार्थी विद्यार्थिनी, ठीक आहे. नंतर आई बाबांचा मुलगा मुलगी. तुम्ही कुठले कुठले पार पाडता तर बघा. आता तुम्ही विद्यार्थी आहात, मग तुम्ही आई बाबांचे म्हणजे मुलगा किंवा मुलगी आहात. नंतर आजी आजोबांचा नातू किंवा नात है ना, ते आहात. नंतर शालेय मित्रमंडळी जे आहेत, मित्रमंडळी सदस्य, म्हणजे किती लोकांशी तुम्ही जोडलेले आहात बघा, हो ना. नंतर हे वर्ग प्रतिनिधी, तुम्ही क्लास, त्याला काय म्हणा तुम्ही, मॉनिटर, कॅप्टन. नंतर तुम्ही खेळाडू झालात, स्वच्छतादूत. नंतर बालमित्र संघाचे सभासद. आता तुम्ही इथून सुरुवात केली, इथून सुरुवात करता करता तुम्ही बघा मुलगा मुलगी हे सगळं पर्सनल झालं इथपर्यंत, पण इथे वर्ग प्रतिनिधी झालात, मग तुम्ही वर्गामध्ये काय नवीन बदल करणार आहात. नंतर मी खेळाडू झाला, खेळामध्ये काय बदल करणार किंवा त्याला किती तुम्ही सिरियसली घेणार आहात. मग स्वच्छतादूत म्हणजे तुम्ही स्वच्छ म्हणजे त्याच्या थ्रू तुमची वेगळी ओळख होणार आहे. घरात तर तुम्हाला सगळे समजूनच घेणार आहे, पण या गोष्टी केल्यानंतर तुम्ही आणखी तुमची एक ओळख निर्माण कराल की नाही, तुम्ही कशी ओळख, अरे बापरे हा किती स्वच्छतेचा आहे, हो ना, अशी तुमची ओळख होईल. तर बघा की अशा, आता तुम्ही इथे जसं बालमित्र संघाचे सभासद झाले किंवा खेळाडू झाले, तुमची इथून ओळख निर्माण होईल वेगळी. पण तुम्ही आणि काही वेगळं केलं म्हणजे आवश्यक नाही की तुम्ही खूप मोठे इंजिनियर झालात किंवा खूप मोठे वकील झाला, खूप मोठे त्याची सुरुवात तुम्हाला छोट्या गोष्टीपासूनच करावी लागेल. जसं इथे सांगितलं की वर्ग प्रतिनिधी तुम्ही जेव्हा होता तर तुमच्यावर किती मोठी जबाबदारी असते, हो ना, किती मोठी जबाबदारी असते की तुम्ही तिथून तुम्ही सुरुवात केली, शालेय जीवनापासून तुम्ही सुरुवात केली की वर्ग प्रतिनिधी झाल्यावर तुम्हाला काय बदल वर्गात करता येईल. तर कोणीही कचरा खाली टाकला तर त्याला तुम्ही, तुमचं राईट असलं पाहिजे की त्याला तुम्ही तुमच्याकडनं एक छोटीशी पनिशमेंट द्याल. पण पनिशमेंट पण कशी, की शिक्षा पण कशी, की लगेच तुमची मैत्री पण होईल त्या व्यक्तीने, त्या विद्यार्थ्याने तुमचा राग करायला नको, है ना, म्हणजे नंतर त्याला ॲप्रिशिएट पण तुम्हाला तेवढंच करावं लागेल की तुम्ही एक बॉसी नेचर तुमचं नाही दाखवायचं. लिडरशिप काय असते तुमचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे.